सीडीआर प्रकरणी आरोपी असणाऱ्या रिझवान सिद्दीकीला तुरुंगातून मुक्त करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत. रिझवान सिद्दीकीनं या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका केली, त्यावर आज निकाल देण्यात आला. प्रेम, संशय, अविश्वास आणि धोका ह्या सगळ्याचा हा खेळ. प्रेम आणि विश्वास संपला की एकमेकांवर पाळत ठेवली जाते, त्यामध्येच महत्वाचं ठरतं हे सीडीआर. सीडीआर अर्थात कॉल डेटा रेकॉर्ड. सोप्या भाषेत सांगायचं तर कुणाचं कुणाशी काय बोलणं झालं त्याचा रेकॉर्ड. घटनेनं दिलेल्या खाजगी आयुष्याच्या अधिकाराच्या कलमानुसार कुणीही कुणाचे फोन टॅप किंवा रेकॉर्ड करू शकत नाही. पण तसं केल्याप्रकरणी प्रसिद्ध वकील रिझवान सिद्दीकी पोलिसांच्या ताब्यात होता. रिझवान सिद्दीकी हा प्रथित यश वकील आहे. बॉलिवूडशी त्याचा जवळचा संबंध आहे. विशेषतः घटस्फोटांच्या खटल्यांमध्ये सिद्दीकीचा हातखंड आहे. कंगना रानौत आणि ऋतिक रोशनच्या खटल्यात सिद्दीकी कंगनाचा वकील होता. सध्या सीडीआर प्रकरणातला आरोपी म्हणून रिझवान पोलिसांच्या ताब्यात होता. रिझवान सिद्दीकीच्या चौकशीतून नवनवे धक्कादायक गौप्यस्फोट होत आहेत. आता अभिनेता जॅकी श्रॉफची पत्नी आयशा श्रॉफचीही सीडीआर काढल्याप्रकरणी चौकशी होण्याची शक्यता आहे. आयशा श्रॉफनं अभिनेता साहिल खानचे सीडीआर काढून ते रिझवानला दिल्याचा संशय आहे. आयशा श्रॉफ आणि साहिल खान यांच्यात व्यावसायिक वाद झाले. त्यानंतर आयशा श्रॉफनं साहिल खानचा सीडीआर रिझवानला पाठवला होता. बेकायदेशीर सीडीआर विकत घेतल्याप्रकरणी त्यांना अटक केलेला आहे आणि बाकी मग पुढचा तपास आम्ही करणार. म्हणजे पोलीस कस्टडी रिमांड मागणार आम्ही उद्या म्हणजे कोर्टामध्ये. आम्ही आमची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. त्यांनी आमच्याकडून एक नोटीस घ्यायला नकार दिला. जी अटकेची नोटीस असते त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की बरेचसे पुरावे त्यांच्या हातात आहेत, ते नष्ट करण्याची शक्यता असल्यामुळे ताबडतोब आम्हाला त्यांना अटक करावी. देखिए, हाई कोर्ट ऑर्डर अपने हिसाब से बता देता है कि मेरा अरेस्ट सही था कि गलत था. हाई कोर्ट ऑर्डर स्पीक्स फॉर इटसेल्फ. आपको पता चल गया कि जो मुझे अरेस्ट किया गया था क्या वो सही था कि गलत था, आपको ऑर्डर से मिल जाएगा. मुझे पता नहीं कि क्यों हुआ है, कैसे हुआ है. मैंने तो आई हैव मूव्ड ऑन, चार साल हो गए इस बात को और मैंने तो इस चीज को मेरे ख्याल से भूल भी गया हूँ मैं. और भूला तो नहीं हूँ, मैंने उन्हें माफ कर दिया है. सो मुझे पता नहीं वो क्या करना चाहती थी, क्या उनका प्लान था. पुलिस पूछेगी उनसे तो मुझे पता चलेगा. गेल्या वर्षी चर्चेचा विषय ठरलेल्या ऋतिक रोशन आणि कंगना रानौत यांच्या भांडणाचे रिझवान सिद्दीकीशी कनेक्शन असल्याचं पुढे आलंय. कंगनानं ऋतिक रोशनचा एक नंबर रिझवान सिद्दीकीला दिल्याचं पोलीस चौकशीत समोर येत आहे. रिझवान सिद्दीकी मॅग्नम नावाच्या एका खासगी गुप्तचर संस्थेच्या संपर्कात होता. त्याच्या लॅपटॉपमध्ये ही सगळी माहिती सापडली आहे. आता त्यामध्ये ज्यांची ज्यांची नावं आहेत ते सगळे पोलीस चौकशीच्या रडारवर आहेत. त्यामुळे आता आणखी कुठल्या सेलिब्रिटींची नावं लॅपटॉपमधून बाहेर येतात, कुणाकुणाचा पर्दाफाश होणार आणि कुणाकुणाला पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागणार ह्याची उत्सुकता लागलीय. कपिल राऊतचं ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, ठाणे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.